स्टॉक कसे घ्यायचे? आपण आता खोबरं, गूळ, वेलची आणि रवा भाजून आपण रवा का याच्यात मिक्स करतो आहे, त्याला एक कारण आहे की मोदक तुम्ही करताना फक्त सारण कसलं करता ते की गूळ, खोबरं आणि विलायची. रव्यामुळे काय होतं ते की मोदक तुमचे 8 दिवस टिकू शकतात, कारण की मोदक तयार झाल्यानंतर काही तासाभरात किंवा 2-3 तासांनी मोदकांना पाणी सुटतो, म्हणजे गुळाला त्या पाणी सुटतो आणि साईडनी मग ते मोदक फुटतात व तिकडनं ते गूळ पगळायला सुरुवात होतो. म्हणजे हे मोदक फक्त तुम्ही 1 दिवसच खाऊ शकता, जरी फ्रीजमध्ये जरी तुम्ही ठेवले तरी ते कडक होऊन फुटणार. पण रव्यामुळे काय होतो की जो गुळाचं पाणी सुटलेला आहे तो रवा सक करतो, तो पाणी शोषून घेतो आणि त्यामुळे सारण चांगले होते आणि चविष्ट होते आणि खायला पण चवदार असे मोदक होतात. हे नवीन पद्धत सुरुवात केली आहे आम्ही मोदक बनवण्याची.